हाय फ्रेंड्स पियोजो वनमध्ये आज आपण सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेत खूपच भन्नाट आणि खूपच झटपट असा चुरमुऱ्यापासूनचा डोसा कसा बनवायचा ते पाहणार आहोत आणि त्यासोबत आपण कोथिंबीर आणि पुदिन्याची खूपच टेस्टी अशी चटणी पण करणार आहोत पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण तो डोसा कसा बनवायचा ते पाहूयात तर तो डोसा बनवण्यासाठी मी येथे दोन बाउल चुरमुरे घेतलेले आहेत कोणतेही चुरमुरे तुम्ही यासाठी वापरू शकता तर मी या बाउलच्या मापाने दोन बाउल घेतलेले आहेत हे चुरमुरे हे बघा आणि थोडे नम जरी पडलेले असले चुरमुरे तरी पण चालतात हे बघा हे अशा पद्धतीने कोणतेही तुम्ही चुरमुरे या डोशासाठी वापरू शकता आता या चुरमुऱ्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत आणि हे पूर्ण बुडेपर्यंत पाणी टाकायचं यामध्ये हे बघा पूर्ण चुरमुरे मी यामध्ये असे भिजवून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता यामध्ये भरपूर असं पाणी ठेवलेलं आहे मी हे बघा साईडनं दाखवते मी तुम्हाला हे भरपूर असं पाणी ठेवलेलं आहे मी आपन, कमी -कमी हे चुरमुरे आपण कमीत कमी पंधरा मिनिट आपण एक साईडला ठेवणार आहोत हे पूर्ण या पाणी या चुरमुऱ्यामध्ये जाईपर्यंत आणि हे अशा पद्धतीचा मी रवा घेतलेला आहे हा थोडा जाड रवा आहे जो आपण उपमा करण्यासाठी वापरतो तोच रवा मी या बाऊलच्या सहाय्यानं अर्धी वाटी घेतलेला आहे अर्ध बाऊल म्हणजे जेवढे चुरमुरे असतात त्याच्यापेक्षा पाव हिस्सा आपण रव्याचा घेणार आहोत हा तोच रवा आहे जो आपण उपम्यासाठी वापरतो आणि या रव्यामध्ये आता आपण दोन चमचे आंबट दही टाकणार आहोत जर तुम्हाला जास्त आंबटपणा हवा असेल तर दह्याचं प्रमाण थोडं वाढवू शकता मी येथे दोन चमच्याच्या अंदाजानं घेतलेलं आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करायचं हे दही पूर्ण या रव्यामध्ये हे बघा आणि आता यामध्ये लागेल त्या प्रमाणामध्ये आपण पाणी घेणार आहोत पाणी आपण जास्त नाही टाकणार लागेल त्या प्रमाणातच टाकायचं थोडं थोडं टाकत मिक्स करत करत अंदाजानेच पाणी घ्यायचं हे बघा यातील पूर्ण गोळे फोडून एक जीव करायचं हे पूर्ण आणखीन यामध्ये थोडं पाणी ॲड करते मी पाण्याचं काही प्रमाण नाही आपल्या अंदाजानुसार आणि आपला रवा ज्यानुसार पाणी घेतो त्यानुसार पाण्याचं प्रमाण ठरवायचं हे बघा आता हे पाणी बस झालेलं आहे आपल्याला इतकंच पाणी वापरते मी आणि आता हा रवा पण आपण पन एक पंधरा मिनटासाठी साईडला ठेवणार आहोत पंधरा मिनटासाठी आपण साईडला ठेवूयात हा रवा तर हे बघा हे अशा पद्धतीनं मी एक साईडला चुरमुरे आणि रवा दोन्ही ठेवून घेते आणि तोपर्यंत आपण हिरवी चटणीची तयारी करूयात तर हिरवी पुदिन्याची चटणीचं साहित्य आपण पाहूयात आता तर मी येथे कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर तुमच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही याचं प्रमाण ठरवू शकता तर मी येथे अशा एवढ्या ये प्रमाणात घेतलेली आहे कोथिंबीर तसेच हिरवी मिरची घेतलेली आहे मी चार ते पाच पुदिन्याची पाने घेतलेली आहेत एक पाच ते सहा पानाच्या अंदाजानं आणि इथे जिरे घ्यायचे थोडे तसेच खोबरं घेतलेलं आहे मी अशा पद्धतीनं खोवलेलं खोबरं घेतलेलं आहे तुम्ही याऐवजी नारळ पण वापरू शकता तर मी येथे छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि या भांड्यामध्ये आपण जो खोवलेलं खोबरं होतं ते घेणार आहोत यातच आपण कोथिंबीर पण मिक्स करणार आहोत कोथिंबीर मी स्वच्छ धुवून नंतर बारीक बतईनं कट केलेली आहे आणि यातच आपण पुदिन्याची पाने पण घेणार आहोत पुदिन्याची पाने पण मी धुवून नंतर बतईनं कट केलेली आहेत यातच आपण हिरवी मिरची टाकणार आहोत हिरवी मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता यातच थोडे जिरे टाकायचे आपण आणि हे आता मिक्सरमध्ये कोरडंच न पाणी टाकता बारीक करून घेणार आहोत तर मी हे बारीक करून घेतलेलं आहे हे बघा कोरडंच बारीक केलेलं आहे आपण हे मी येते यामध्ये आता एक दोन चमच्याच्या अंदाजानं दही घेतलेलं आहे तर हे दही मी यामध्ये ॲड करते दही टाकल्यानंतर आपण हे मिक्सरमध्ये आणखीन एकदा फिरवून घेणार आहोत तर मी हे फिरवून घेते मिक्सरमध्ये आणखीन एकदा तर हे बघा मी अशा पद्धतीनं दही टाकून हे मिक्स करून घेतलेलं आहे आता मी हे एका बाऊलमध्ये काढून घेते अशा पद्धतीनं मी काढून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये थोडंफार पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ते पूर्ण भांडं स्वच्छ करून त्यामध्ये टाकणार आहोत आणि त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं दुसरं काहीही यामध्ये टाकण्याची गरज नाही कारण आपण हिरवी मिरची टाकलेली आहे यामध्ये त्यामुळे तसेच यावर आपण आता मोहरीची फोडणी करून घेणार आहोत आणि फोडणीतच मी यामध्ये लसूण टाकलेला आहे तीन ते चार पाकळ्या आणि आता हे व्यवस्थित मिक्स करायचं चटणीची कन्सिस्टन्सी ही आपल्या आपल्या आवडीनुसार ठेवायची तर मी ही थोडी पातळच ठेवलेली आहे तर आपली पुदिना आणि कोथिंबीरची चटणी तयार झालेली आहे आणि आपले चुरमुरे पण आता पंधरा मिनटानंतर व्यवस्थित असे भिजलेले आहेत तसेच रवा पण व्यवस्थित भिजलेला आहे तुम्ही बघू शकता रवा किंची असा फुगून वर आलेला आहे आता आपले आप, हे जे चुरमुरे आहेत त्यामधील पाणी हे थोडं थोडं घेऊन पूर्णपणे पिळून काढायचं पाणी ठेवायचं नाही यामध्ये आणि आप आपण हे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढणार आहोत हे पाणी स्वच्छ पिळून हे बघा हे अशा पद्धतीनं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये चुरमुऱ्यासोबतच आपण रवा पण टाकणार आहोत आणि हे आता आपण बारीक करून घेणार आहोत मिक्सरमध्ये तर हे बघा मी अशा पद्धतीनं हे बारीक करून घेतलेलं आहे आणि आता आपण यामध्ये थोडंसंच पाणी टाकणार आहोत थोडं टाकायचं पाणी जास्त नाही टाकायचं आणि आता हे आपण परत एकदा मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत तर हे बघा हे अशा पद्धतीनं मी पाणी टाकल्यानंतर हे असं दिसतं ते मिश्रण आता आपण हे एक साईडला काढून घेऊयात आणि सगळे चुरमुरे आणि रवा याच पद्धतीनं बारीक करून घेऊयात तर हे बघा मी सगळे चुरमुरे आणि रवा बारीक करून घेतलेला आहे हे, हे बघा अशा पद्धतीनं आणि आता आपण यामध्ये लागेल त्या प्रमाणामध्ये पाणी मिक्स करायचं पाणी जास्त नाही आपण टाकणार आपले डोसे व्यवस्थित यावेत इतपतच आपण यामध्ये पाणी ॲड करणार आहोत आता आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत तसेच यामध्ये आपण किंचित आपण आता सोडा टाकणार आहोत फक्त चिमुटभर सोडा टाकायचा कारण आपण हा डोसा झटपट बनवत आहोत त्यामुळे सोडा टाकावा लागतो याला तसेच यामध्ये आपण खाण्याचं तेल टाकायचं डोशाला छान अशी जाळी यावी यासाठी एक ते दीड चमच्या अंदाजाने आपण यामध्ये तेल टाकणार आहोत तेलामुळे दोशाला छान अशी जाळी येते आणि हे व्यवस्थित असं मिश्रण मिक्स करणार आहोत आपण येथे मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे दोशाचा तवा आणि हे अशा पद्धतीनं एक छोटा कांदा मी छोटा कट करून घेतलेला आहे समोरच्या साईडनं तेल लावण्यासाठी दोशाच्या तव्याला आणि हे अशा पद्धतीनं तवा थोडा गरम झाल्यानंतर त्या कांद्याने आपण असं तेल लावून घ्यायचं हे बघा हे असा बनवून घेतलेला आहे मी तो कांदा याने आपल्या हाताला पण पोळत नाही या कांद्यामुळे आणि व्यवस्थित तेल लावल्यानंतर आपण यावरती डोसा टाकणार आहोत हे बघा असं पळीच्या सहाय्यानं मी छोटे छोटे डोसे करून घेते ज्याप्रमाणे आपण नॉर्मली डोसे करतो त्याच पद्धतीनं डोसे बनवून घेऊयात आपण हे सगळे मी याच पद्धतीनं सगळ्या मिश्रणाचे डोसे बनवून घेते तर हे बघा हे अशा पद्धतीनं मी सगळे डोसे बनवून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता या डोशाला छान अशी जाळी पडलेली आहे हे, हे बघा असं वाटत पण नाही की ते चुरमुऱ्यापासून बनवलेले आहेत डोसे असं वाटत पण नाही तर अशा पद्धतीनं तुम्ही दोशाचा खूपच नवीन आणि छान असा प्रकार तुम्ही हा घरी नक्की करून बघा चुरमुऱ्यापासूनचे डोसे तुम्हाला आजचे कसे वाटले ते मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज माझं पियूज इन वन रेसिपीज अँड मेनी मोर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद